सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमची अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास याच्या जोरावर श्री गुरुदत्त साखर कारखान्याच्या ऊसतोडणी मजूर नितीन कराड बनला वनरक्षक. ऊसतोडणी करता करता केला अभ्यास, सर्व स्तरातून होते नितीनचे अभिनंदन. मानकरी न्यूज चॅनलच्या कृषी क्रांती कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. ऊसतोडणी कामगार व साखर कारखाना हे तोडणी मजुराचं एक वेगळं समीकरण बनलेले असते. पण ऊसतोडणी करता करता जर एखादा मजूर शासकीय अधिकारी बनला तर आपल्याला आश्चर्य वाटेल. व अशी स्किमिया टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्याच्या ऊसतोडणी मजूर नितीन कराड याने वनखात्यात वनरक्षक तर भारतीय लष्करात सोल्जर अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होऊन या जगात अशक्य काहीच नाही हे सर्वांना दाखवून दिले आहे. नितीन कराड हा बीड सारख्या दुष्काळग्रस्त भागातून आपल्या आई वडिलांसह गेली 8 ते 9 वर्ष गुरुदत्त साखर कारखान्यात ऊस तोडणी मजूर म्हणून काम करीत आहे. पण त्याच्या मनात एक जिद्द होती, आपण देखील सरकारी नोकरी करायची. दिवसभर ऊस तोड करायचा आणि सायंकाळी शारीरिक सराव व अभ्यास करीत नितीनने वन खात्याच्या वनरक्षक या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपले ध्येय पूर्ण केले आहे. महानकारी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि आज आपण एक वेगळी अशी बातमी पाहणार आहोत. गुरुदत्त साखर कारखान्याच्या ऊस अड्ड्यामध्ये मी आता आलेलो आहोत. ऊसाच्या ज्या ऊस तोडणी मजूर राहतात त्यांच्या घराच्या झोपडीजवळ मी इथं आलेलो आहोत. तर गुरुदत्त कारखान्याचा एक ऊस तोडणी मजूर नितीन कराड घरामध्ये 18-20 दारिद्र असताना देखील, घरची परिस्थिती बिकट असताना देखील, गुरुदत्त कारखान्यामध्ये ऊस तोडणी मजूर म्हणून काम करत असताना महाराष्ट्र शासनाच्या वन खात्याच्या वन रक्षक पदाची परीक्षा ती पास झालेली आहेत. आज खऱ्या अर्थानं MPSC मध्ये मोठ्या प्रमाणात युवकांचा ओढा आहे, परंतु सर्व सुखसुविधा मिळून देखील मुलांना यश मिळत नाही. परंतु बीड सारख्या दुष्काळ भागातून आलेला गुरुदत्तचा ऊस तोडणी मजूर नितीन कराड पहिल्याच प्रयत्नामध्ये वन खात्या महाराष्ट्र शासनाच्या वन खात्यामध्ये वन रक्षक ही पदामध्ये ह्या परीक्षेमध्ये यश मिळवून परिस्थिती कितीही बिकट असली तरी देखील जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास आणि जर चांगलं मार्गदर्शन जर मिळालं तर निश्चितच यश मिळेल असं त्यांच्या या एकूणच यशाबद्दल आपल्याला बोलावं लागेल. सैनिक टाकळी येथील स्वराज्य करिअर अकॅडमीचे विनोद पाटील व गुरुदत्त साखर कारखान्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभ्यास व सराव केला, त्यामुळेच त्याला हे यश प्राप्त झाले. गुरुदत्त कारखान्याचा ऊस तोडणी मजूर हा नितीन आपण पाहू शकता की वन खात्यातल्या महाराष्ट्र शासनाच्या वन खात्यामध्ये वन रक्षक या परीक्षेमध्ये चांगल्या मार्कानं उत्तीर्ण झालेला आहे. आज असं आपण पाहू शकतो हा गुरुदत्त कारखान्याचा मजुरांचा हा राहण्याची झोपड्या आहेत आणि ह्याच झोपड्यामध्ये राहून नितीनं वन खात्यामध्ये वन रक्षक पदाची परीक्षा पास झालेला आहे. खरोखरच समाधान वाटतं नितीन. प्रथमतः नितीन तुझं अभिनंदन या यश मिळवल्याबद्दल. तर तू गुरुदत्त कारखान्याच्या माध्यमातून किती वर्ष तू इथं राहत आहेस? सर, कमीत कमी 8 वर्ष झाले. माझे आई वडील इथं ऊसतोड कामगार म्हणून काम करीत होते. पण त्यावेळेस मी इथं आलतो, ज्यावेळेस मी इथं आल्यानंतर म्हणजे असे माझे आई वडील 8 वर्ष 9 वर्ष झाले इथं आहेत. मग इथं आल्यानंतर मला सरांचे मार्गदर्शन थोडेफार पाटील सरांचे मिळाले. मग सर तेवढ्यात आल्यानंतर मी 8वी 9वी इथे साखर शाळेत शिकलो. कुठल्या? ह्या श्री गुरुदत्त सुगरशे. मग नंतर 10वीला तिकडे गेलो, 12वी मग गावाकडे झाली. मग 13वीला असताना इकडं आईवाडाला भेटा आल्यानंतर सरचं मला मार्गदर्शन मिळालं. मग स्वराज्य अकॅडमी इथे मी गेलो आणि मी 2 महिने चांगले अभ्यास करून परीक्षा पास झालो. ध्येय कितीही मोठे असले तरी त्याला जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास व त्याला प्रामाणिक प्रयत्नाची जोड दिल्यास यश नक्कीच मिळू शकते हे नितीनच्या उदाहरणावरून समजते. शारीरिक परीक्षेत तर त्याने 17 किलोमीटरचे अंतर फक्त 5 मिनिटात पूर्ण करून एक नवा विक्रम नोंदवला. तुम्ही 8-10 वर्ष आई वडील तुमचे दाजीवरी तुम्ही इथे येत आहे, मग ऊस तोड करून तुम्ही अभ्यास आणि प्रॅक्टिस कसं केलं? म्हणजे मला एक जिद्द आणि मेहनत. माझे आई वडील काम करते, म्हणजे गावाकडे मला बी वाटत होतं मी पण ऊस तोडीन. मग त्या चिकाटीनं मी मला माझ्या प्रसंग येऊ नये त्याच्यामुळे मी चांगली जिद्द धरून मी हे यश मिळवलं. तर अभ्यास आणि शारीरिक ज्या सराव आहे हा कसा करत होता तुम्ही त्यावेळी? कारण की मी ज्यावेळेस 17.5 मध्ये आर्मीची भरती मारली होती त्यावेळेस 400 पोरांमध्ये एक्सलंटमध्ये आलतो, अशी माझी पहिल्यापासून जिद्द होती. त्याच्यामुळं माझी रनिंग पण चांगली होती आणि रनिंग चांगली असताना
मला 5 किलोमीटर मी 17 मिनिटात मारल्यामुळं मला वन विभागात पण कार्यरत म्हणजे यस मिळालं. आता ही रनिंग आणि ही तुम्ही गुरुदत्तच्या या माळावरतीच करत होता का? सर हिथंच करत होतो, अकॅडमी स्वराज अकॅडमी म्हणून हिथंच 2 महिने हिथंच करत होतो. गुरुदत्त साखर कारखान्याचा ऊसतोडणी मजूर वन खात्यात निवड झाल्याबद्दल कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांच्या हस्ते नितीन कराड याला आपल्या कार्यालयात बोलून शाल श्रीफळ देऊन त्याचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नितीनने वन खात्यात मिळवलेल्या या यशाबद्दल त्याची बहीण मीरा ठोंबरे व दाजी रोहितास ठोंबरे यांची प्रतिक्रिया आपला सर्व काही सांगून जाईल. पण माझ्या सोबत नितीनचे दाजी रोहिदास दाजी आहेत, मीरा बहीण आहेत, ह्यांच्याकडनं जाणून घेऊया. कारण ह्या निवडीमुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं तुम्ही हास्य बघू शकताय की खूप मोठ्या संघर्षातून नितीननं हे यश प्राप्त केलेलं आहे. त्यांचं काय मत आहे जाणून घेऊया. काय काय वाटतं तुम्हाला तुमच्या मेहुण्यानं नितीननं वन खात्यामध्ये वनपाल म्हणून वन रक्षक म्हणून यश मिळलं, काय सांगाल तुम्ही? असं सर मला त्यांचं एक असं मोठे अभिनंदन वाटते, कारण आमच्या ह्याच्यामध्ये आतापर्यंत कोणी नोकर वर्गामध्ये नव्हतंच, म्हणजे एकदम आम्ही मागास असल्यासारखं असं वाटत होतं. तर ह्याच्यामध्ये कुटुंबामध्ये बी आणि आमच्या परंपरामध्ये असं कोणी नोकर वर्गामध्ये नव्हतंच, आणि ह्याने ती मोठी जबाबदारी पूर्णपणे स्वीकारली आणि ते वनरक्षकमध्ये गेला, ह्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यात मोठं अभिनंदन वाटतं. आता हे जर गुरुदत्त कारखान्यामुळे काय नेमकं तुम्हाला मदत झाली? सर त्यांनी हा जो उद्योग काढल्यामुळं आम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये इथं ऊसतोडायला आलो होतो. हे गाडगे साहेबांनी तर कारखाना काढल्यापासून आम्ही एक 10 वर्ष झाले इथं ऊस तोडतो, आणि ऊस तोडायला इथं आल्यामुळे इथे एक थोडंसं आम्हाला जर थोडं हे वाटलं, इथं इथं एक आम्ही 4 पैसे कमवले आणि इथं आम्हाला साखर शाळा भेटली, आणि साखर शाळा भेटून या साखर शाळेमध्ये आम्ही मुलं बाळे वगैरे शिकवले पण इथं, आणि त्याचबरोबर इथे एक स्वराज्य अकॅडमी असल्यामुळे आम्ही तिथं सुद्धा देखील प्रयत्न केले, आणि त्या प्रयत्नामधूनच आम्हाला एक मोठे यश भेटले. नितीनची बहीण देखील या ठिकाणी आहे. नितीनच्या ह्या यशामुळं त्या बहीण मीरा ही जी बहीण आहे या बहिणीच्या चेहऱ्यावरती देखील चांगला हास्य आहे. काय सांगाल, तुमचा भाऊ ऊस तोडणी मजूर तुमच्यासोबत शेतामध्ये ऊस तोडत होता, पण आता तो वन खात्यामध्ये अधिकारी झालाय, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला आनंद वाटतो, आम्हाला वाटतं की बरं झालं, आपल्यात कोण नव्हतं आपल्या कुटुंबात, ह्याने आपल्यासाठी चांगलं केलंय आणि तो पण त्याच्या ह्याने चांगलं झालंय. आम्ही इथं येत होतो ह्याचे हे इथं जर नसतो आलो तर आम्हाला हे असं हे वेस भेटलं नसतं. इथं गुरुदत्त कारखान्याला आल्यामुळं हे आमचं वेस मिळाले, ह्याच्यातच आम्ही उपकार मानतो ह्या कारखान्याचे आणि इथले सैनिक टाकळीचे आणि इथल्या ह्या स्वराज्य अकॅडमीचे. नितीनने मिळवलेल्या या यशात सैनिक टाकळी येथील स्वराज्य अकॅडमी सोबतच गुरुदत्त साखर कारखान्याची मोलाची साथ लाभल्याबद्दल त्याने त्यांचे आभार मानले. ह्या यशामध्ये आई वडील असतील, तुमची बहीण असतील, दाजी असतील, यांचा देखील वाटा आहे. हे सोडून आणखीन कुणाचा यामध्ये वाटा आहे? हे कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर साहेब राहुल घाटगे यांचे सर्वांचे मी आभार मानतो. त्यांच्यामुळेच मला हे पद मिळालं, त्यामुळं मी त्यांचे सर्व मनापासून आभार मानत आहे, सर्व स्टाफचा पण आभार मानत आहे. ऊसतोडणी मजुराने मिळवलेल्या या यशाबद्दल नितीनची झोपडी आनंदाने उत्साहाने उजाळून निघाली आहे. त्याची सर्व भावंडे व परिवाराला झालेला आनंद गगनात मावेनासा झाला आहे. नितीनचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याची भावंडे देखील चांगले यश मिळवतील यात शंकाच नाही. बघितलंय की नितीन एक ऊस तोडणी मजूर असून देखील त्यांना वन खात्यामध्ये वन रक्षक पदावरती एक चांगलं यश मिळवलं आहे. आता ह्या झोपडीमध्ये आलो आहो मी, या नितीनच्या भावंड आहे, ह्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही हास्य बघू शकता की आज माझा नितीन दादा वन खात्यामध्ये वन रक्षक झालेला आहे, आम्ही देखील वन रक्षक होणार किंवा नितीन दादा वनी चांगलं यश मिळवणार, असंच एक तेज ह्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरती निर्माण झालेलं आहे. आज मोठ्या प्रमाणात सुखसुविधा असून देखील MPSC मध्ये असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांना यश मिळत नाही, परंतु नितीनसारख्या ऊस तोडणी मजुरानं जे मिळवलेलं यश आहे हे निश्चितच स्पर्धा परीक्षा असतील किंवा इतर शासकीय परीक्षा असतील ह्या परीक्षेमध्ये एक चांगलं उदाहरण म्हणून आपण आज नितीनकडे पाहू शकतो. बीड सारख्या दुष्काळग्रस्त भागातून पोटाची खळगी भरण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ऊसतोडणी करण्यासाठी येऊन काम करणाऱ्या नितीन सारख्या अनेक ऊसतोडणी मजुरांच्या पुढे नितीन कराड याचे यश निश्चितच फायदेशीर ठरेल.